पुढील प्रश्न आहे प्रभू यांच्याकडून नमस्कार सद्गुरू काल तुम्ही देवतांचा साधनं म्हणून उल्लेख केला माझ्या अनुभवात मी वापरत असलेली सर्व साधनं ते माझ्या एका ज्ञानेंद्रियाचं कार्य उंचावतात मला पाच इंद्रियांच्या बाहेरील काही कळत नाही तर मी माझ्यासाठी अशा दैवतेचा सा साधन म्हणून कसा उपयोग करू शकतो जे बहुदा एका अशा आयामावर माझं आकलन वाढवतं ज्याची मला सध्या जाणीवही नाही आहे नाही नाही आधी आता असलेले तुमचे आकलन वाढवा चष्मा घाला तुम्हाला चांगलं दिसेल बरं का होय फक्त एक लहान लेन्स एक अदृश्य लेन्स कॉन्टॅक्ट लेन्स जर तुम्ही घातला तर अचानक जग स्पष्ट होईल तुम्हाला माहिती आहे फक्त एवढंच लागतं आता तुम्ही म्हणता मला हे जाणून घ्यायचं आहे मला ते जाणून घ्यायचं आहे अशा विचारांना तुम्ही एखाद्या देवतेकडे जाऊ शकत नाही असं करणारे काही प्रकारचे लोक आहेत पण हे करण्याचा हा मार्ग नाही आहे सर्वात सोपी गोष्ट म्हणजे की जर देवता योग्यरित्या प्राणप्रतिष्ठित केली गेली के असेल जेव्हा मी योग्यरित्या म्हणतो प्रत्येक देवता ही विशिष्ट हेतूसाठी प्राणप्रतिष्ठित केली जाते आता आपल्याकडे ध्यानलिंग आहे हे ध्यानासाठी आहे तुम्ही तिथे रडत नाही तिथे जाऊन ओरडत नाही ध्यानलिंग माझी आर्थिक परिस्थिती चांगली नाही कृपया काहीतरी कर तो माणूस फक्त असा बसलेला असतो कारण त्याला आर्थिक परिस्थिती म्हणजे काय हे माहीत नाही त्याला त्याची परवाही नाही कारण तो खात पित नाही काहीच करत नाही आर्थिक परिस्थितीचा त्याला काय अर्थ होणार मग तुम्ही देवीकडे जा बर का तिथं तुम्ही रडू शकता कारण तिला या गोष्टी आवश्यक आहेत तिला तो भाग समजतो याप्रमाणे भिन्न गोष्टी वेगवेगळ्या उद्देशाने बनविल्या जातात आज कदाचित आपल्या संस्कृतीत हे सगळं विसरलं असेल लोकांना वाटतं मंदिर फक्त एक मंदिर असतं तसं नाही आहे ज्या मंदिरांबद्दल अनेक वाद आहेत अशाबद्दल मी स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला आहे इथले काही पुरुष तक्रार करतायत की आम्ही का देवीचे भैरागण नाही होऊ शकत भैरागणच केवळ महिलाच का मंदिराची काळजी घेतात त्यांनाच हा का अधिकार स्त्री पुरुषांमध्ये भेदभाव हे असंच आहे कारण तिला त्याप्रकारे प्राणप्रतिष्ठित केलं आहे तिला स्त्रींची गरज आहे तिला तिच्या भोवती स्त्रिया लागतात तिला त्यांची गरज आहे आणि याच प्रकारे ते केलं गेलं आहे एका ठराविक हेतूसाठी तर जर एखाद्या विशिष्ट हेतूनं चांगल्या प्रकारे केलं असेल तर प्राणप्रतिष्ठा वेगवेगळ्या प्रकारच्या असतात अशा काही प्राणप्रतिष्ठा आहे जिथं त्या गोष्टी फक्त स्पंदन पावतात ते कोणताही भेदभाव करत नाहीत जसे सूर्यकुंडात हे लिंग आहेत ते कोणताही भेदभाव नाही ते फक्त स्पंदन पावतात ते फक्त पुरुषत्वाच्या ऊर्जेसाठी स्थापित केलेले आहेत ते फक्त स्पंदन पावतात जो कोणी येईल त्यांना माहीत नसतं जरी तुम्ही कुंडात म्हस ठेवली तरी त्यांना माहीत नसतं ते त्याच गोष्टी करतील कारण ते फक्त जणू प्रकाशासारखं आहे प्रकाश असतो त्यात तुम्ही वाचू शकता तुम्ही लिहू शकता तुम्ही पाहू शकता तुम्हाला जे हवं ते करू शकता त्याला त्याची पर्वा नाही तो प्रकाश बाहेर टाकतो एवढंच तर त्यांची त्या प्रकारची प्राणप्रतिष्ठा आहे जिथं कोणतेही भेदभाव किंवा कोणत्याही प्रकारचा विवेक नाही आहे पण ध्यानलिंग देवी हे वेगळ्या प्रकारे बनवले गेले जिथं विवेकबुद्धी आहे हे असे नाहीत जेव्हा मी मी हे बोललो तर हे शब्दशा घेतलं जाऊ शकतं जर तुम्ही मंदिरात प्रवेश केला तर त्या देवतेला माहीत असतं की तुम्ही कोण आहात तुम्ही कोण आहात याचा अर्थ तुमचं नाव नव्हे तुमच्या वडिलांचं नाव नव्हे आम्हाला त्याची पर्वा नाही मी सुद्धा कधी तुमच्या वडिलांचं नाव विचारलं नाही जेव्हा मला माझ्या बायकोशी लग्न करायचं होतं तेव्हा मी तिला तुझ्या वडिलांचं नाव काय आहे असं विचारलं नाही माझ्या वडिलांना धक्काच बसला की तुला तिच्या वडिलांचं नाव माहीत नाही आणि तू या मुलीशी लग्न करतोयस मी म्हटलं मी फक्त मुलीशी लग्न करतोय <laughs> तर असे काही लोक आहेत ज्यांना वडिलांचं नाव जाणून घ्यायचं असतं त्यांच्याकडे किती संपत्ती आहे आर्थिक स्थिती आणि सामाजिक स्थिती काय आहे कारण ते दुसऱ्याच कशाशी तरी लग्न करत असतात तर, तर हा पहिलो की देवता तुम्हाला ओळखायला सक्षम असणं हे अनेक प्रकारे बनवलं गेलं आहे हे एका सखोल मार्गानं केलं गेलं आहे जेणेकरून ते कोणालाही ओळखू शकेल त्यांची ऊर्जा प्रणाली कशी आहे हे पाहून जीवनाची स्थिती कुठे आहे आता सध्या उत्क्रांतीचा स्तर कोणता आहे त्या अर्थानं पण काही इतर देवता असतात ज्या दक्षिण भारतात सामान्यपणे आढळतात ज्या कदाचित उत्तर भारतात शिल्लक नाही आहेत आपल्याकडे कुलदेवता असतात याचा अर्थ असा की विशिष्ट कुळासाठी विशिष्ट देवता बनवल्या जातात कुळ म्हणजे एखाद्या जातीचा लहान विभाग म्हणून इथं या कुळाचा अनुवंशिक इतिहास राखला जातो आणि फक्त त्या कुळातल्या लोकांकडूनच देवतांचा अभिषेक केला जातो म्हणूनच खेड्यामधील हा तंटा कोणताही आंतरजाती विवाह म्हणजे ते का भांडतात कारण मग तुम्हाला स्वतःचा देव असणार नाही तुम्ही बहिष्कृत व्हाल याचे सामाजिक परिणाम खूप वाईट झाले ती वेगळी बाब आहे पण मूलभूतपणे हे याच्यातून येतं की आपण एक ऊर्जा रूप तयार केलंय जे या विशिष्ट अनुवंशिक माहितीची काळजी घेतं जर कोणी त्यातले नसले तर ते प्रतिसाद देणार नाही या गोष्टी वेगवेगळ्या उद्देशानं अत्यंत वैज्ञानिक मार्गाने केल्या गेल्या होत्या आजही बऱ्याच विलक्षण प्रक्रिया आहेत पण बहुतेक नष्ट होत आहेत म्हणून वैश्विक गोष्टी तयार करणं अधिक चांगलं आहे जे अनुवंशिकीवर आधारित नसून एखाद्याच्या ऊर्जेच्या उत्क्रांतीवर आधारित आहे जे की आम्ही करत आहोत म्हणूनच ही नवीन मंदिरं जी तुम्हाला अनुवंशिकतेनं ओळखणार नाहीत ती तुम्हाला तुमच्या पालकांवरून ओळखणार नाहीत पण आत्ता तुम्ही काय आहात त्यावरून ओळखेल म्हणून या दोन्ही गोष्टी अगदी प्राचीन काळापासून केल्या गेल्या होत्या पण बहुतेक मंदिरं अनुवंशिकतेसाठी केली गेली कारण लोक त्यासाठीच पैसे द्यायचे त्यांना शहरात एक विशिष्ट मंदिर हवं असायचं त्यांच्या वंशासाठी त्यांच्या कल्याणासाठी म्हणून त्यांनी त्या गोष्टी तयार केल्या सर्वांच्या कल्याणासाठी थोड्याफार तयार केल्या गेल्या होत्या तर त्यांची नावं कायम वेगळ्या प्रकारे दिली जायची आता तुम्हाला हे जरा नीट काढण्यासाठी इथं एक मरियमन मंदिर आहे त्याच्या सुरुवातीला एका विशिष्ट कुळाचं नाव असेल आणि नंतर ते असेल पण समजा दुसरं कुठलं मंदिर जसं की काशी विश्वनाथ ते विश्वनाथ आहे म्हणजे तो संपूर्ण जगासाठी आहे तो तुम्हाला तुमच्या अनुवांशिक गोष्टींद्वारे ओळखत नाही तो तुम्ही सध्या कोण आहात तुमच्या ऊर्जेच्या दृष्टीनं तुमच्या उत्क्रांतीच्या दृष्टीनं तुम्ही सध्या कुठल्या ठिकाणी आहात त्या दृष्टीनं ध्यानलिंग तुमची अनुवंशिकता ओळखणार नाही तुम्ही तुमच्या आईच्या गर्भातून आला आहे की स्वर्गातून पडला याची त्याला परवा नाही आहे आम्हाला परवा नाही आहे कारण तुमच्या आईच्या गर्भातून येणं किंवा स्वर्गातून पडणं आम्हाला असं वाटत नाही की एक दुसऱ्यापेक्षा श्रेष्ठ आहे तुम्ही कसे आलात त्यानं काही फरक पडत नाही तुम्ही आत्ता कसे आहात एवढंच महत्त्वाचं आहे म्हणून हा प्राणप्रतिष्ठेचा वेगळा आयाम आहे तर जेव्हा आपण देवतांबद्दल आणि तुमचं आकलन वाढविण्याविषयी बोलतो तेव्हा तुम्ही तुमची जाणीव वाढवण्यासाठी तिथं जाऊ नका तिथे एक प्रक्रिया आहे काय करावं याची तुम्ही फक्त ती प्रक्रिया करा कदाचित ते तुम्हाला उंचावेल ओ म्हणजे हा तर जर तरचा प्रश्न आहे हो ना हे जर तरचं नाही आहे हे तुम्ही कुठे आहात यावर अवलंबून आहे त्यानुसार हे तुम्हाला उंचावेल जर तुम्ही तयार नसलेल्या गोष्टींसाठी वर्धित झाला तर तुम्ही वेडे व्हाल विश्वास ठेवा तुमचं डोकं गमावून बसाल मी तरुण असताना ज्या गोष्टी मी पाहिल्या त्या जर तुम्ही पाहिल्या असत्या तर मी सांगतो तुमच्यातील बरेच जण तुमचं डोकं हरवून बसले असते कारण मी सर्व प्रकारच्या गोष्टी पाहिल्या आणि तिथं असा बसलो आणि आजूबाजूच्या लोकांनासुद्धा असं वाटलं की मला थोडासा मानसिक प्रॉब्लेम आहे कारण मी सर्व प्रकारच्या अशक्य गोष्टी पाहत होतो म्हणून जर तुम्ही अशी एखादी गोष्ट पाहिली ज्यासाठी तुमच्या मनाची आणि ऊर्जेची चौकट तयार नाही आहे तर तुम्ही उद्ध्वस्त होऊ शकता म्हणून तुम्ही विशिष्ट पातळीचं आकलन शोधू नका तुम्ही फक्त प्रक्रिया करा देवता अशा प्रकारे तयार केली गेली आहे ती तुमच्यापेक्षा बुद्धिमान आहे तुम्ही तुमच्यासोबत ते घडू द्यायची परवानगी द्या तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुमची साधना करा हाच प्रवेश आहे हीच किल्ली आहे फक्त त्याचा वापर करा आणि तुम्हाला किती जाणवते ते पाहूया ते तुम्ही कोण आहात यावर अवलंबून आहे